जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया श्लोक क्रमांक एकशे सत्याऐंशी ते एकशे नव्वद श्लोक क्रमांक एकशे सत्याऐंशी पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी नसाहे। मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडू सुखी रहावे मित्रांनो या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ऐक्य म्हणजे काय परमेश्वर परमात्मा यांचं सजीव चराचर सृष्टीशी आणि विश्वाशी असलेलं ऐक्य म्हणजे काय सस्वरूप म्हणजे काय आणि ते कुठे असतं आणि कुठे नसतं याच्याबद्दल आणि आपल्याला जे काही दिसत आहे जे काही आपण बघत आहोत जे काही आपण ज्याचा अनुभव घेत आहोत त्याबद्दल विवेचन केलेलं आहे पहिली पंक्ती काय म्हणते की भूतेपिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे समजायला त्या मनाने सोपी अशी पंक्ती आहे की भूतेपिंड ब्रह्मांड भूते म्हणजे सजीवसृष्टी पिंड म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तू आणि ब्रह्मांड वस्तू म्हणजे स्व ठराविक स्वतःची वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू प्रत्येक वस्तू जी आहे आपल्या आजूबाजूची जगातली सगळीकडचीच त्याला काही ना काहीतरी एक ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉपर्टीज म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्वतःचे काही वैशिष्ट्य आहेत ती त्या सगळ्या वस्तू सजीव चराचरसृष्टी आणि शेवटी ब्रह्मांड सगळं काही हे ऐक्य आहे हे एकच आहे याच्यामध्ये संस्कृतमध्ये आपल्याकडे म्हणतात की एकोहम द्वितीयो नास्ती न भूतो न भविष्यती एकोहम द्वितीयो नास्ती मी एकच आहे मी दोन नाही हेच इथे समर्थ आपल्याला वेगळ्या अर्थाने सांगतात की चराचर सृष्टी वस्तू ब्रह्मांड सगळं काही जे आहे ते शेवटी एकच आहे ही सस्वरूपीन असं आहे तरीसुद्धा स हे सगळं काही जरी असलं तरी ते सस्वरूपमध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये सस्वरूप स्वरूप म्हणजे मूळ रूप सस्वरूप म्हणजे मूळ रूप घेऊन म्हणजे हे सगळं जरी एक जर असलं स सर्वाभूती आत्मा जरीसुद्धा एक असला तरीसुद्धा या सगळ्यांमध्ये कुणा कुणीही आपलं मूळ रूप घेऊन येत नाही थोडक्यात सहजासहजी तुम्हाला परमात्मा जो आहे तो मूळ रूपामध्ये दिसत नाही जरी तो सगळीकडे असला तरी देखील तिसऱ्या पंक्ती समर्थ काय म्हणतात की मना भासले सर्व काही पहावे आता हा शब्द इथे का वापरला असेल की मना भासले भासले हा शब्द का वापरला असेल मना पाहिले देखील म्हणाले अस म्हणू शकले असते पण भासले व हा शब्द वापरला आहे याचं कारणच असं आहे की हे जग जे आहे ही एक प्रकारची माया आहे आपल्याला जे वाटतं आपल्याला जी, वाट, जी वस्तू जशी दिसते तशीच ती असेल मूळ रूपामध्ये याची काही खात्री नाही देवाने आपल्याला जी काही पंचेंद्रिय दिलेली आहेत त्यानुसारच आपण वस्तूंचा अनुभव घेत असतो त्याचं आकलन करत असतो पण प्रत्येक सजीवाला तसंच आकलन होईल असं सांगता येत नाही त्यामुळे सुद्धा भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगताना हे सांगितलं की ही सगळी माया आहे सृष्टी सगळी माया आहे तुला जे दिसतं आहे ती सगळं माया आहे हे तू समजून घेतलेलं हे मना हे तू समजून घेतलेलं तुझ्या आकलनशक्तीनुसार त्याची व्याख्या केलेली आहेस याचा अर्थ असा नव्हे की हे पूर्ण सत्य आहे म्हणून मनाभासले सर्व काही पहावे थोडक्यात तुम्हाला जे काही समोर दिसतं आहे हा भास आहे ही माया आहे सर्व काही पहावे आता काही जणं याच्यामध्ये कुतर्क लावण्याचा प्रयत्न करतात कुतर्क हा की समोर वस्तू दिसते त्याला उचलून दाखवतात हे बघ हे काय उचलून दाखवलं त्याचं अस्तित्व आहे प्रश्न अस्तित्व नाकारण्याचं नाहीच आहे प्रश्न हा आहे की आपण ज्या पद्धतीने त्याचं आकलन करतोय तीच पद्धत फक्त योग्य आहे हा विचार जो आहे हा अधार्मिक आणि व्यभिचारी आहे कारण जर असं होत चाललं तर प्रत्येकाला जे जसं वाटतं आहे तसंच ते, तस ते सत्य तो मानू लागेल पण तसं नाही आहे प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे त्यामुळे या कुतर्कामध्ये अडकून पडू नका की समोर जे दिसतंय मग ते नाही कसं म्हणायचं ती माया कशी काय अस्तित्वाबद्दल कोणीच शंका घेत नाही आहे पण अस्तित्वाच्या व्याख्यांवरती मात्र प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट जशी दिसतीये तशीच ती दुसऱ्याला देखील दिसत असेल असं नाही त्यामुळे मना भासले सर्व काही पहावे तुला जे काही भासतं आहे तुला जे काही दिसतंय ते तू सगळं काही पहा सगळं काही आकलन घे सगळ्या गोष्टींचं आकलन कर समजून घे ज्ञान घे परिसंघ सोडूनही सुखी राहावे आकलन घे सगळं काही कर पण एक लक्षात ठेव संघ सोडूनच सुखी राहावे आता हे शब्द जे आहेत ते फार वेगळे समजून घ्यायचा प्रयत्न करू आता हा संघ म्हणजे कशाचा संघ तर ही जी काही ऐहिक सृष्टी आहे ही जी काही वस्तुसृष्टी आहे आजूबाजूला जे काही दिसते जे आपण अनुभव ज्याचा घेऊ शकतो त्याच्याशी आपण कुठे ना कुठे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जोडले गेलेलो असतो मग ती नाती असतील मग ते कदाचित तुम्ही काम जिथे करत असाल ती जागा असेल ती वस्तू असेल ते यंत्र असेल अवजार असेल काहीही असू शकतं त्याच्याशी तुम्ही जोडले गेलेले असता आणि जेव्हा तुम्ही जोडले जाता तेव्हा मोह उत्पन्न होतो मोह उत्पन्न झाला की मग कामभावना उत्पन्न होते कामभावना आली की क्रोध आला मत्सर आला दंभ आला गर्व आला त्यामुळे हा जो संघ आहे हा संघ जो आहे तो सोडून द्या हे माझं हे माझं हे माझ्याबरोबर राहणार हा विचार सोडून द्या म्हणजे आपोआपच तुम्ही सुखी व्हाल कारण की जर कुठली गोष्ट तुमची नाही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल आसक्ती देखील राहणार नाही आसक्ती नाही म्हणजे मानसिक शांतता आणि ही मानसिक मानस शांतता आध्यात्मिक मार्गावरती चालण्यासाठी मुक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून समर्थ इथे सांगतात की भूतेपिंड ब्रह्मांड सगळं काही एकच आहे निशंक एकच आहे सर्वभूती आत्मा एकच आहे पण सगळ्यांमध्ये तुला ते सस्वरूप दिसणारं नाही त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील आपापल्या रूपामध्ये मूळ रूपात परमात्मा कधीच येणार नाही मनाभासले सर्व काही पहावे तुला जे काही भास होतो आहे ते सगळं तू पहा परिसंग सोडून सुखी राहावे सगळं काही अनुभव घे हो पण हे लक्षात ठेव कि संग हो की हा संघ जो आहे तो जेव्हा तू सोडशील तेव्हा तू सुखी होशील तोपर्यंत तुला हे सुख लाभणार नाही कारण की तोपर्यंत हे माझं ते माझं हाच विचार कायम मनात राहील आणि याच पद्धतीने तू विचार करत राहशील आता पाहूया श्लोक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी ज्ञानशास्त्रे खुडावे विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे विरक्ती बळे निंद सर्वेत जावे परिसंग सोडू निसुखी रहावे तर या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी देहभान विसरण्यासाठी काय केलं पाहिजे भक्तिमार्ग कसा अवलंबावा आणि विरक्तीचा वापर एखादा शस्त्र म्हणून कसं करावं आणि या सगळ्यामध्ये तो जो मोह आहे जगाचा आणि वस्तूंचा त्याच्यापासून कसं दूर जावं याबद्दल विवेचन केलेलं आहे तर पहिली पंक्ती काय म्हणते की देहभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे देहभान हे ज्ञानाचं जे शस्त्र आहे त्यांनी खुडावं देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे म्हणजे काय ज्ञानाचं जे शस्त्र आहे त्या शस्त्रांनी देहभान जे आहे त्याला दूर लोटावं देहभान म्हणजे काय आपण आधीच्या श्लोकांमध्ये देखील बघितलेले देहभान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अति जाणीव असणे म्हणजे देहभान की माझा देह जो आहे तोच परमसत्य आहे याच्या पुढे काही नाही याच्या अलीकडे काही नाही आणि मी जो आहे माझं अस्तित्व जे आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच जाग जास्त महत्त्वाचं आहे याला म्हणतात देहभान देहाचं भान म्हणजे देहभान स्वतःचंच फक्त दरवेळी महत्त्व स्वतःच्याच देहाची काळजी स्वतःच्याच आयुष्याची काळजी मीपणा जो आहे कायम तोच मी माझं आणि मीच महत्त्वाचा याला म्हणतात देहभान हे देहभान जे आहे तो सर्वाभूती परमात्मा जो आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर घेऊन जातो कारण की जेव्हा तुम्ही मी असं म्हणता तेव्हा तो जे ऐक्य आहे एको हम जे तो म्हणाला त्यापासून स्वतःला दूर घेऊन जाता तर आता या भावनेपासनं स्वतःला दूर कसं न्यायचं या भावनेपासून स्वतःला वाचवायचं कसं तर याला एकच उत्तर आहे ज्ञान आता हे ज्ञान कशाचं हे ज्ञान म्हणजे आपण ज्याला ज्ञान समजतो ते हे ज्ञान नाही आहे हे ज्ञान सत्या। आहे सत्याचं ज्ञान आपल्याकडे जेव्हा ज्ञान समजलं तर ज्ञानाचा मार्ग जो आहे त्याचा शेवटचा बिंदू आहे सत्य त्यामुळे सत्य जेव्हा तुम्हाला उमगेल तेव्हा तुम्ही ज्ञानी झाले असं म्हटलं पाहिजे त्यामुळे हे जे देहभान आहे हे जसजसं ज्ञान नावाचं शस्त्र ज्ञानरूपी शस्त्र जेव्हा तुझ्या हातात येईल तेव्हा ते घेऊन हे देहभान तू खोडत जा थोडक्यात ज्ञान मिळवत जा सत्य काय आहे हे ओळखत जा आत्मा काय आहे याच्याबद्दल ज्ञान मिळवत जा म्हणजे आपोआपच हे देहभान जे आहे यापासून तू दूर जाशील आणि ते एखाद्या दे शस्त्रासारखं धर आता शस्त्र हा शब्द देखील का वापरला असेल कारण की शस्त्र जे आहे ते कायम शत्रूचं ताडण करण्यासाठीच वापरलं जातं शस्त्र ही काही शोभेची वस्तू नाही आहे शस्त्राने शत्रूचं ताडण केलं जातं त्यामुळे हे ज्ञानरूपी शस्त्र जे आहे त्याने तुमच्या भक्तिमार्गामध्ये मुक्तीच्या मार्गामध्ये जो शत्रू आहे ते आहे देहभान त्या शत्रूवरती हे शस्त्र वापरा आणि त्याला खुडा म्हणजे त्याचा नाश करा त्याला संपवून टाका जसं आपण म्हणतो की अंधाराला एकच उत्तर आहे प्रकाश तसंच देहभानाला एकच उत्तर आहे सत्याचं ज्ञान जेव्हा सत्याचं ज्ञान होईल तेव्हा मोह निघून जाईल स्वतबद्दलचा मीपणा सगळा काही निघून जाईल आणि आपोआपच तुम्ही त्या परमात्म्याच्या शोधामध्ये जाल सत्याच्या शोधामध्ये जाल दुसरी पंक्ती काय म्हणते की विदेहीपणे भक्ती मार्ग जावे हा तर आता होईल काय की जेव्हा ज्ञान नावाच्या शस्त्रांनी तुम्ही देहभान खोडाल तेव्हा विदेहीपणा तुमच्या अंगी येईल विदेही म्हणजे काय विदेही हा शब्द विदेह हा, हा शब्द खूप वेळा अनेक संतांनी अनेक थोर विचारवंतांनी हा शब्द वापरलेला आहे विदेहीचा अर्थ असा आहे की देहपणापासून लांब जाऊन ज्ञान आणि सत्य यांचं एक प्रकारचं मिश्रण आता हा विदेहीपणा जो आहे याचा अर्थ असा आहे की देहापासनं दूर जाऊन देहभावना जी आहे देहाचं अस्तित्व ऐहिक जगाचं अस्तित्व यापासून दूर जाऊन ते जे सत्य आहे त्या सत्याच्या जवळ जाणं म्हणजे विदेहीपणा विदेही भाव देहापासनं देहभानापासनं मीपणापासनं लांब जाणे हा झाला विदेही भाव आणि जेव्हा तो भाव अंगी येईल तेव्हा आपोआपच तुम्ही भक्ती मार्गाला लागाल भक्ती कुणाची अर्थात परमेश्वराची पण ही भक्तीसुद्धा जी आहे ती विदेहीपणे करा सोपं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपण चेष्टेने म्हणतो बरेचदा एखादा विद्यार्थी देवापुढे जातो नारळ पेढे अभिषेक सगळं काही करतो का तर परीक्षेत चांगले गुण मिळावेत आपण बरेचदा देवापुढे नतमस्तक होतो का कारण की आपलं काहीतरी काम व्हायचं हो असतं आपलं कुठेतरी काम काहीतरी अडकलेलं असतं कदाचित एखादी व्याधी देखील असते त्यासाठी म्हणून आपण परमेश्वराच्या चरणी लीन होतो थोडक्यात देहभावनेने तुम्ही परमेश्वराकडे जाता आणि समर्थ अगदी विरुद्ध करायला सांगतायत की पडे भक्ती मार्गावर जा विदेयही व्हा देहभावना सोडून त्या परमेश्वराच्या मार्गावरती जा भक्ती करा म्हणजे मग तुमच्या भक्तीमध्ये कुठलाही डाग राहणार नाही कुठल्याही प्रकारची इच्छा राहणार नाही आसक्ती राहणार नाही निष्काम भक्ती करत जाल निष्काम भक्ती होत जाईल आणि तीच भक्ती मंगल भक्ती आहे तेच सत्य जे आहे ते तुम्हाला तारणारं आहे ज्ञानवृद्धी करणारं आहे त्यामुळे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे तिसरी पंक्ती काय म्हणते की विरक्ती बळे निंद सर्वेत जावे आता हे समजायला सोपे आहे पंक्ती ही त्या मनाने विरक्ती बळे निंद सर्वेत जावे विरक्ती बळे विरक्तीच्या जोरावर आता ही, ही विरक्ती कशाची जेव्हा आसक्ती संपते तेव्हा विरक्ती सुरू होते आसक्तीच्या विरुद्धार्थी विरक्ती म्हणजे कुठल्याच गोष्टीची आसक्ती नसणे म्हणजे विरक्ती आता हे कुठल्याच गोष्टीची जेव्हा आपण म्हणतो हाही अनेक जण कुत कुतर्क लावतात की कुठलीही गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट कसं का काय तुम्ही असं म्हणू शकता की त्याची आसक्ती नाही तुम्हाला ते नकोच आहे आणि हे आहे आसक्ती कशाची नसली पाहिजे तर ज्या ज्या गोष्टींनी तुमची देहभावना जागृत होईल त्याची आसक्ती नसली पाहिजे कुतर्क देणारे खूप जण आहेत पण आपल्याला सत्य जे आहे ते शोधून काढायचं आहे आपल्याला सत्याच्या मार्गावर राहायचं त्यामुळे कुतर्क लढवून चालणार नाही संदर्भरहित तर्क जो आहे तो कुतर्कच असतो ज्यांना सनातनचं ज्ञान नाही ते मंडळी कुतर्क देत राहतात की विरक्ती म्हणजे सगळं काही सोडून जायचं मग तुम्हाला अन्नसुद्धा नको मग तुम्हाला काहीच नको प्रश्न हा नाही आहे अन्न हवं का नको जगायचं असेल तर अन्नाची गरज आहे हा सृष्टीचा नियम आहे हे कोणी तुम्ही आणि मी ठरव ठरवणारे कोणीही नाही पण विरक्तीचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच अन्न तुम्ही मिळवता आणि त्याच्याहून जास्त तुम्ही एक अन्नाचा दाणा देखील स्वतःपुढे पुढे आणि स्वतःसाठी कुठे साठवून ठेवत नाही याला म्हणतात विरक्ती आपल्याकडे ती परंपरा आता संपुष्टात आलेली आहे योगायोगाने हा शब्द आलाच आहे तर तेही सांगतो की पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुकुल असायचे तेव्हा तिथे जे शिष्य असायचे त्यांना गावोगावी घरोघरी जाऊन स्वतःसाठी गुरुकुलासाठी भिक्षा मागण्याची दीक्षा दिलेली असायची घरोघरी जाऊन ते झोळी पसरून म्हणायचे ओम भवते भिक्षांदेही ती भिक्षा जी आहे ती भिक्षा घेताना गुरूंचा अट्टाहास असायचा नव्हे हा नियम असायचा की जेवढी गरज आहे आश्रमाला गुरुकुलाला त्याच्याहून जास्त एक मुठभर देखील धान्य घेऊन यायचं नाही कारण की जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त घेऊन जाता तेव्हा आसक्ती मनात बळावते आणि हीच विद्यार्थी दशेला ब्रह्मचर्य दशेला तुम्हाला दूर घेऊन जाईल तुमच्या साधनेपासनं ही झाली विरक्ती त्यामुळे कुतर्कापासून दूर राहा धर्म काय आहे समजून घ्या सनातनमध्ये सांगितलं काय आहे समजून घ्या अनेक जणं याच्यावरती खूप कुतर्क लावतात पण प्रश्न हा नाही आहे सृष्टीचे नियम बदलण्याचं अट्टाहास म्हणजे विरक्ती नव्हे तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही घेणं त्याच्या पलीकडे एकही गोष्ट स्वतःसाठी न ठेवणं याला म्हणतात विरक्ती माणूस संसार करून देखील विरक्त राहू शकतो हे तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं आहे हे रामदास स्वामी देखील सांगतात आता रामदास स्वामींनी काय सांगितलं होतं की संसार करावा नेटका आता संसार नेटका जर करायचा असेल तर विरक्ती आणि संसार असं कसं झालं याचाच अर्थ संसारात राहून देखील तुम्ही विरक्त राहू शकता संसार करून देखील तुम्ही संन्यासी होऊ शकता हे तुकाराम महाराजांनी शिकवलं तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं निश्चित तुम्ही करा तुमचं कर्म जे आहे कर्तव्य जे आहे ते निश्चित करा पण त्याच्याहून जास्त स्वतःसाठी एकही गोष्ट करू नका नाहीतर आसक्ती बळावेल विरक्ती या शब्दामुळे इथपर्यंत मी त्याचं विवेचन केलं खरं तर या शब्द या वाक्यावरती या शब्दावरती खूप काही बोलण्यासारखं आहे पण तुर्तास इतकंच सांगतो आसक्तीच्या विरुद्ध विरक्ती आणि विरक्ती म्हणजे सगळं काही सोडून देणं नव्हे विरक्ती म्हणजे आसक्ती नसणे हव्यास नसणे याला म्हणतात विरक्ती आणि त्या विरक्तीच्या जोळावर निंद्य जे काही आहे जे काही वाईट आहे जे काही अधर्म आहे पाप आहे ते सगळं सोडून द्या कारण की आसक्ती राहिली नाही तर मोह नाही मोह नाही तर ईर्षा नाही आणि ईर्षा जर नसेल तर तुम्ही आपोआपच पापकर्म करण्यापासून परावृत्त व्हाल म्हणून समर्थ म्हणतात की विरक्ती बळे निंद सर्वेत जावे आणि मग शेवटी काय म्हणतात की परिसंग सोडून सुखी राहावे जेव्हा विरक्ती अंगात बनावेल तेव्हा आपोआपच तुम्ही मगाशी जो मी संघ सांगितला की प्रत्येक गोष्टीसाठी आपण झटतो त्याच्याशी बांधून ठेवतो स्वतःला वस्तूंशी माणसांशी सगळ्या गोष्टींशी ही बंधनं जेव्हा तुमची तुटतील तेव्हा तुम्ही आपोआप सुखी व्हाल आता हे सुख कुठलं आहे तर हे मानसिक समाधान आहे हे आध्यात्मिक सुख आहे हे परमेश्वराजवळ जाण्याचं सुख आहे हे ऐहिक सुख नाही की मला हे मिळालं मला ते मिळालं हे ते सुख नाही हे आध्यात्मिक सुख आहे सत्याच्या जवळ जाणं ह्याच्याहून सुख मोठं ते काय असणार आहे परमात्म्याच्या जवळ जाणं ह्याच्याहून मोठं सुख काय तर हेच ते सुख तर आता पाहूयात श्लोक क्रमांक एकशे एकोणनव्वद मही निर्मिली देवतोळ खावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी कोणी पहावे परिसंग सोडू सुखी रहावे मित्रांनो या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जो परमेश्वर आहे सृष्टीचा रचयिता जो आहे रचनाकार जो आहे त्याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे पहिली पंक्ती काय म्हणते की मही निर्मिली देव तो ओळखावा मही म्हणजे पृथ्वी जग पृथ्वी ज्यांनी निर्माण केली सृष्टीचा जो रचयिता आहे सृष्टी ज्याने निर्माण केली देव तो ओळखावा त्या परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न करा त्या परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करा त्या मनाने सोपी ही समजायला कारण की सरते शेवटी जो सगळ्या सृष्टीचा रचयिता आहे परमेश्वर आहे शेवटी तोच मुक्तीचा धाम आहे दुसरी पंक्ती काय म्हणते की जया पाहता मोक्ष तत्काळ आहे जीवा जेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराची जाणीव होईल त्याला जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा आपोआपच तुम्हाला मोक्ष मिळून जाईल तुमच्या आयुष्याला जीवाला मोक्ष मिळून जाईल मगाशी म्हटल्याप्रमाणे की परमेश्वर जो आहे तो मुक्तिधाम आहे तिथे जवळ तुम्ही जेव्हा तुम्ही जाल परमेश्वराच्या तेव्हा आपोआप तुम्हाला मुक्ती मिळेल तेच इथे समर्थ म्हणतात की जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ताबडतोब तुम्हाला मोक्ष तुम्ही मोक्षाच्या जवळ जाल खरं तर जेव्हा परमेश्वर तुम्ही बघायला आणि ओळखायला लागाल इथेसुद्धा आधी ओळखा आणि मग पहा असं आहे आधी पहा आणि मग ओळखा असं नाही आधी विश्वास नका ठेवू आधी ओळखा आधी पारखून पहा समजून घ्या सर्व प्रकारचे प्रश्न विचारा त्याची उत्तरं मिळवा आधी ओळखा आणि मग पहा तिसऱ्या पंक्ती समर्थ काय म्हणतात की तया निर्गुणालागी गुणी पहावे आता तया लागी तया म्हणजे त्या निर्गुणालागी त्या निर्गुणामध्ये गुणी पहावे गुण पहावे तो जो निर्गुण आहे निर्गुण निराकार परमेश्वर जो आहे त्याच्यामध्ये गुण पहा आता ह्या पंक्तीचे दोन अर्थ निघू शकतात बरं का एक जो अर्थ आहे सरळसोट माझ्या दृष्टीने तो असा आहे की निर्गुणालागी गुणी पहावे त्या निर्गुणामधले गुण जे आहेत ते पहा की तो दयाळू आहे क्षमाशील आहे धर्म आणि सत्य याची परिसीमा आहे ते गुण पहा त्यांच्याजवळ जायचा प्रयत्न करा हा एक अर्थ आणि दुसरा जो अर्थ मला सुचतो ही पंक्ती वाचल्यानंतर तो असा आहे की गुणी जो आहे तो गुणी तुम्हीही होऊ शकता बघणारा देखील गुणी होऊ शकतो त्या निर्गुणालागी गुणी पहावे त्या निर्गुणाला आधी तू गुणी हो, हो आणि मग पहा मगाशी म्हणलं तसं सत्य आणि धर्म हे गुण तुझ्या अंगात जेव्हा येतील सद्गुण जेव्हा अंगी येतील षट्रिप्यूंचा जेव्हा नाश होईल तेव्हा तू गुणी होशील रे मना तू हो गुणी होशील आणि गुणी होशील तसा तुला निर्गुण आहे त्या निर्गुणाला तुला बघता येईल त्या निर्गुणालागी गुणी पहावे आणि त्यांनी होईल असं की गुणी तर तू होशीलच निर्गुणाला तू बघशीलच पण त्या निर्गुणालागी त्या निर्गुणाच्या बाजूला त्या निर्गुणाच्या समवेत तू स्वतःला देखील बघू लागशील त्या निर्गुणाला गी गुणी पहावे तर असे हे दोन अर्थ सूक्ष्म अर्थ आहेत हे सूक्ष्म बदल आहे थोडासा तर असे हे दोन अर्थ मला या पंक्तीचे सुचतात आणि मग शेवटी परिसंग सोडून सुखी राहावे आणि आता मग एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा समर्थ ही आठवण करून देत आहेत की हे सगळं ठीक आहे पण जोपर्यंत तू ही संघ सोडणार नाहीस जोपर्यंत तू मोह सोडणार नाहीस वस्तूंचा आणि या जगाचा आणि सृष्टीचा तोपर्यंत तुला सुख नाही लाभणार ते आंतरिक सुख जे आहे आध्यात्मिक समाधान जे आहे मोक्ष जो आहे ते तुला लाभणार नाही जोपर्यंत तू संघ सोडणार नाहीस मित्रांनो आता पाहूयात श्लोक क्रमांक एकशे नव्वद नव्हे कार्यकर्ता नवे सृष्टी कार्य भरता परेहू निपरता लिंपे विवरता, तया निर्विकल्पासिकल्पित जावे परी संग सोडू सुखी रहावे आता या पंक्तीमध्ये या श्लोकांमध्ये आणि त्याच्या पंक्तींमध्ये समर्थ रामदास स्वामींनी सृष्टिकर्ता जो आहे सृष्टीचा पालनहार जो आहे परमेश्वर जो आहे त्याचं वर्णन केलेलं आहे आणि हे वर्णन फार वेगळ्या पद्धतीने के केलेलं आहे अर्थी विरोधाभासी असं हे वर्णन केलेलं आहे विरोधाभास हा देखील एक अलंकार आहे हळूहळू आपण व्याकरण आणि शुद्धलेखन विसरत चाललो आहोत पण हे लक्षात ठेवा की समर्थांनी अनेक अलंकार छंद त्यांच्या मनाच्या श्लोकांमध्ये वापरले अनुष्टुप छंद आहे आणि अनेक अलंकार आपण पूर्वी देखील बघितलेले आहेत तर असा बहुव्रीही समास हा आणखीन एक अलंकार या श्लोकामध्ये दिसतो तर पहिली पंक्ती काय म्हणते की नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता आपण ज्याला कार्य करता समजतो की करता करविता सगळं परमेश्वर की सृष्टीचा पालनहार जो आहे तो परमेश्वर आता ऐकताना हे थोडंसं वेगळं वाटेल कदाचित विचित्र पण वाटेल पण मला जो अर्थ उमगला तो मी तुम्हाला सांगतो नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टी भरता हा कार्यकर्ता नव्हे कर्म करून घेणारा सगळं काही करून घेणारा नव्हे आणि हा सृष्टी भरता सृष्टीचा भरता पण नाही सृष्टीचा पालनहार पालन, पालन करणारा देखील नाही हे काहीच नाही असं समर्थ का म्हणाले असावेत त्याचं उत्तर जे आहे ते दुसऱ्या पंक्तीत मिळतं की परेहू न परता न लिंपे विवरता परेहू न परता पलीकडच्या देखील पलीकडे जो आहे आणि जो स्वतःभोवती कुठलीही भ्रम आणि माया लिंपून घेत नाही तो हा परमेश्वर आहे या दोन पंक्तींचा एकत्र अर्थ बघूयात की तुम्हाला जो कार्य करणारा कार्य करवून घेणारा करता करविता जो परमेश्वर तुम्हाला जो वाटतो आहे तो तसा नाही आहे तुम्हाला जसा तो सृष्टी भरता वाटतो आहे तुम्हाला जसा तो जगाचं पालन करणारा तुमच्या दृष्टीने तुम्ही त्याला जसं बघताय तसा तो नाही आहे याचा अर्थ असा आपण घ्यावा का की समर्थांना मूळ स्वरूप जे आहे ते समजलं आहे असं आपण समजायला काही हरकत नाही कारण की समर्थ उघडउघड सांगतायत की तुम्हाला ज्या पद्धतीने तो जाणवतो तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहता तसा तो नाही कर्म करून घेणारा करता करविता परमेश्वरच आहे याच्यात वाद नाही आहे सूक्ष्म फरक लक्षात घ्या परमेश्वर करता करविता नाही असं म्हणायचं आहे का नाही माझ्या मते समर्थ हे म्हणतात की तुम्ही ज्याला करता करविता समजता तुम्ही ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघता तसा तो नाही तुम्ही ज्या दृष्टीने त्याच्याकडे सृष्टीचा पालन करणारा म्हणून बघता तसा तो नाही ह्याचं चा कारणच असं आहे की तो परेहून परत आहे आपली बुद्धी देखील जिथेपर्यंत पोहोचत नाही पलीकडे तिकडे परे तिकडे पुढे तिथपर्यंत दे जिथे आपली बुद्धी आपले विचार तिथे पोहोचत नाही त्याच्याही तो पलीकडे आहे म्हणजे पलीकडच्या देखील पलीकडच्या तुमच्या समजण्याच्या जाणीवा आणि नेणिवा देखील तो पलीकडे आहे आणि तुम्हाला जे जसं समजतं आहे विश्व तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघताय त्याच्या पलीकडे तर तो कधीच जाऊन पोहोचलेला आहे परेहू न परता पलीकडच्याच्या देखील पलीकडे आहे आणि तिथे तो न लिंपे विवरता विवरत म्हणजे माया किंवा भ्रम खोटेपणा आता तुम्ही जे समजताय ते सगळं जर माया असेल तर ही माया वगैरे त्याच्यावरती नाही आहे ही माया त्यांनी स्वतःभोवती लिंपून घेतलेली नाही आहे ही माया तुम्ही तुमचा भ्रम आहे हा तुमच्या मनाचा भ्रम आहे की तुम्ही अमुक एक वस्तूला अमुक एक व्यक्तीला तुम्ही करता करविता म्हणताय म्हणा म्हणायला काही हरकत नाही पण तुम्ही जे समजताय तसा तो नाही आहे त्याचं मूळ स्वरूप सस्वरूपी असं आहे समर्थांनी आधीच सांगितलं आहे बरोबर की मूळ स्वरूप जे आहे त्या मूळ स्वरूपात तुम्हाला तो तसा सापडणार नाही कारण तो परयहून परताय आणि त्यांनी विवर्त कुठली लिंपून घेतलेली नाही आहेत विवर्ताचा एक अर्थ जो आहे तो कोश असा देखील होतो स्वतःभोवती गुंडाळलेलं वगैरे त्या कोशात त्या भ्रमामध्ये त्या वेगवेगळ्या थरांमध्ये स्वतःला गुंतवलेलं नाही आहे तिथे तो मूळ स्वरूपात आहे तिथपर्यंत आपली दृष्टी आपले विचार आणि आपलं ज्ञान पोहोचू शकत नाही तिसऱ्या पंक्ती समर्थ काय म्हणतात की तया निर्विकल्पाशी कल्पित जावे आता ही आणखीन एक विचित्र ओळ आहे की जर तुम्हाला ज्या पद्धतीने तो करता करविता दिसतो आहे तसा तो नाही तुम्हाला ज्याप्रमाणे तो पालनहार दिसतोय तसा तो नाही तो परेहून परे आहे तो खूप दूर आहे त्याच्याही पलीकडे आहे बुद्धीच्या आणि सगळ्याच्या पलीकडे तो आहे जाणीवांच्या आणि नेणिवांच्या पलीकडे आहे मूळ स्वरूपात तिथे तो असतो मग आता त्या निर्विकल्पाशी मय ज्याच्या त्याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही त्याला कल्पित जावे अशी कशी पंक्ती आली ही तया निर्विकल्पाशी कल्पित जावे संत मंडळी साधू मंडळी आपल्या शब्दांमध्ये काय दडवून ठेवतील काही सांगता येत नाही त्यामुळेच आपल्याला हे भावार्थ समजून घ्यावे लागतात संदर्भात सकट समजून घ्यावे लागतात नाहीतर मग चुकीचे अर्थ आपण समजून घेऊ शकतो मी जो अर्थ समजलो या पंक्तीचा तो असा की तो जो निर्विकल्प जो आहे निर्विकल्प म्हणजे नी आणि विकल्प की ज्याला कल्प विकल्प म्हणजे ज्याची कल्पना देखील होऊ शकत नाही कल्पनेच्या पलीकडे आणि हे कल्पनेच्या पुढचं देखील जे आहे कल्पनांच्या निर्विकल्प जो आहे की ज्याला देखील नाही आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्याची कल्पनासुद्धा येत नाही आहे की हे काय आहे त्याला कल्पित जावे थोडक्यात ते जे सत्य आहे परब्रह्म जे आहे त्याचं मूळ स्वरूप ज्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसत नाही आहे पण तो दिसत नाही त्यासाठी साधना करणं गरजेचं आहे सत्य जे आहे परमसत्य त्या परमसत्याला कल्पित जावे त्याचं मनन करा त्याचं चिंतन करा त्याचं ध्यान करा हे समर्थ सांगतात त्या परमात्म्याचं ध्यान करा तुम्ही एक वस्तू तुम्हाला जे देव जिथे दिसतो आहे त्याच्याशी अडून न राहता त्याच्यावरतीच अडून न राहता सत्य जे आहे त्याच्या शोधाचा याचा आणखीन एक जो सूक्ष्म अर्थ मला जो दिसतो दुसरा आजूबाजूला बघताना आपल्याला देखील अनुभव असेल तो असा की साधारणत लोक जी आस्तिक आहेत ती त्यांचे इष्ट देव असतात आपापली मंदिरं असतात कदाचित गुरु असतील तर ते त्यालाच पूर्ण सत्य समजून बसतात आणि त्याचीच फक्त भक्ती करतात त्यांनी होतं असं की दुसरीकडे बघण्याची दृष्टी तुमची थोडीशी कमकुवत होते की हेच सत्य आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच दिसत नाही पण तसं नाही आहे त्याच्या पलीकडे आहे देव त्याच्या पलीकडे आहे अर्थात देव सगळ्यांना आवडतो घरी आपल्या मूर्ती असतात आपण त्यांची पूजा करतो सगळं काही करतो पण हा झाला एक प्रमाद ही झाली संस्कृती हे झालं तत्वज्ञान पण सत्य जे आहे परब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे ना जर निर्गुण आहे निराकार आहे तर मूर्ती कशी काय आली याबद्दल पुन्हा कधीतरी बोलूयात आपण पण तूर्तास एवढंच लक्षात घेऊ की ही देवता जरीही असल्या तरीही परब्रह्म जो आहे तो ह्यांच्याही पलीकडे आहे हे मार्ग आहेत वेगवेगळे विष्णू भक्ती कृष्णभक्ती शंकर भक्ती शिवभक्ती शक्तीची आराधना हे मार्ग आहेत वेगवेगळे सत्याच्या शोधण्याचे मार्ग आहेत हे वेगवेगळे असू शकतात पण सत्य जे आहे ते एकच असतं आणि ते सत्य जे आहे ते कल्पनांच्या देखील पलीकडे आहे त्याचं त्याची कल्पना करत रहा म्हणजे मग होईल काय परिसंग सोडूनही सुखी राहावे तुम्ही जे अडून बसलेले आहात की हाच देव आहे तोच देव आहे हेच सत्य आहे तेच सत्य आहे हे लक्षात घ्या की सत्य जे आहे परमसत्य ते या सगळ्याच्या पलीकडे आहे जेव्हा तुम्ही हा विचार मनात आणाल जेव्हा तुम्ही त्याची कल्पना करायला लागाल तेव्हा तुम्ही ज्याला देव समजताय तोसुद्धा एक प्रकारचा संघच आहे ना एक प्रकारचं ते सुद्धा बंधनच आहे त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल आणि सत्याच्या शोधाला लागाल कल्पनेच्याही बलीकडे असणाऱ्या त्या परब्रह्माच्या मूळ स्वरूपाचं चिंतन करायला लागाल आणि तुम्ही आपोआपच मग मुक्तीच्या मार्गे जाल सुखी व्हाल कारण की तो संघ जो आहे तो त्या मूर्तीशी तो त्या व्यक्तीशी तो त्या जागेशी बांधलेला न राहता अधिक प्रासादिक होत जाईल अधिक मूळ स्वरूपात तुम्ही विचार करायला लागाल तर मित्र हो हे होते श्लोक क्रमांक एकशे सत्याऐंशी ते एकशे नव्वद या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये मित्रांनो साधारण एकच धाटणीचे एकच विषयाची मांडणी करणारे हे श्लोक असल्यामुळे मी एकत्र घेतले दरवळी असं करीन असं नाही पण हे श्लोक एकत्र घ्यावे असं मला वाटलं कारण की या श्लोकांमधून मिळणारा जो भावार्थ आहे जो आस्वाद आहे तो एकमेकांना पूरक आहे आणि एकमेकांच्या बरोबर तो अर्थ समजून घेण्यामध्येच जास्त फायदा आहे जास्त अर्थ आहे म्हणून हे श्लोक मी एकत्र घेतले मित्रांनो तुम्हाला हा भावार्थ कसा वाटला मला नक्की कळवा तुम्हाला काही विचारायचं असेल सांगायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन तुम्हा जो भावार्थ आवडला असेल पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर देखील करा जेणेकरून हे विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकू पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ